मोठं नेक्सस उघड झालेलं आहे. फडणवीसांकडे फार लक्ष देऊ नका, ते सुद्धा भरकटल्यासारखे बोलत आहेत. ते भांग पीत नसतील पण बहुतेक त्या वासाने त्यांना नशा येत असेल. आसपास त्यांची जी माणसं आहेत ना, या नशेच्या बाजारामध्ये फिरत आहेत, बरं का? तर त्या नशेबाजांमुळे त्यांची मती थोडी गुंग झालेली आहे. कसलं म्हणताय तुम्ही, हा कसलं नेक्सस उघडील? तुम्ही गृहमंत्री आहात या राज्याचे, एक पिढी बर्बाद होताना दिसते आणि तुम्ही राजकारण करताय. अरे तुमच्या सरकारी बंगल्यावरती नागपूरला परवा एका पोलीस उपायुक्तावरती हल्ला झाला तुमच्या कार्यकर्त्याकडून. काय करताय तुम्ही? कॉलर पकडली DCP ची. काय हे गृहमंत्री महाराष्ट्राला लाभले? दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, ज्या महाराष्ट्राला बाळासाहेब देसाईंसारखा गृहमंत्री लाभला. हा, या महाराष्ट्राने अनेक चांगले गृहमंत्री पाहिलेले आहेत. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी या राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळलेली आहे. राजकारणापलीकडे जाऊन चुडाला कधी कारवाया केल्या नाही. तुमच्या आजूबाजूला सगळे जे बसले आहेत गुंड मवाली माफिया, तुम्ही त्यांची बाजू घेता? धन्य आहे तुमची. पण आपल्याकडे आपण जे म्हणताय की जे काही इनपुट्स आलेले आहेत ते गृहमंत्र्यांना आपण त्यांना दाखवणार आहोत का? गृहमंत्र्यांना समजत नाही, त्यांच्याकडे बाकी सगळी माहिती असते. त्यांच्याकडे बाकी विरोधकांची इत्यंभूत माहिती असते, माफियांची माहिती नाही, ड्रग्स व्यापाऱ्यांची माहिती नाही. हा, काही घटना घडली का विरोधकांवर शिकवायचं, आम्ही पाहू, आम्ही निष्कर्ष शोधू, म्हणजे काय करणार तुम्ही? काय उखडायचे ते उखडा, चला. काय करणार तुम्ही? हा महाराष्ट्र आम्हाला वाचवायचा आहे, या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना आम्हाला वाचवायचं आहे. कोणाची बाजू घेत आहे तुम्ही? ड्रग्स गुजरातमधून येत आहे, गुजरातची बाजू घेत आहे? तुमच्या आजूबाजूला ड्रग्स माफियांना वाचवणाऱ्या आमदारांची बाजू घेत आहे? खोटी प्रकरणे निर्माण करून विरोधकांना बदनाम करताय? कशाकरता करताय तुम्ही? आपल्याकडे लिस्ट आहे.